पोलादपूर तालुक्यातील लोहारमाल दिविल पुलावर विनापरवाना कल्याण नावाचा मटका सुरू असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली असताना पोलादपूर पोलिसांनी कारवाई केली असून 60 वर्षीय आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार लोहारमाळ दिवलीकडे जाणाऱ्या पुलावर आरोपी गोविंद रामचंद्र पवार वय वर्ष 60 यांनी स्वतःच्या फायद्याकरता विनापरवाना गैरकायदा लोकांकडून आकड्यावर पैसे लावून कल्याण नावाचा जुगार खेळत असताना मिळून आला. या ठिकाणी पोलिसांनी आरोपीकडून 950 रुपये रोख रक्कम, एक कल्याण मटका जुगाराची पावते पुस्तक, त्यावर काही पावत्यांवर जुगाराचे आकडे लिहिलेले, बाकी पावत्या कोऱ्या, त्यामध्ये एक कार्बन पेपर आणि निळ्या रंगाचा पेन जप्त केलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.